नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षणाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पत्रकारांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन. लाखो गुंतवणूकदारांचे पैसे, गोयंकांची मालमत्ता विकून द्या, रॉयल आणि सिट्रस गुंतवणूकदार बचाव समितीची मागणी. 2 मेला राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे सरकारविरोधात धरणे आंदोलन, कल्याणकारी धोरण राबवण्याची ज्येष्ठांची मागणी. 8 मे पासून ख्रिस्ती समाज बांधवांचे आझाद मैदानात बेमुदत हक्क आंदोलन सुरू. सरकारला दाखवून देणार समाजाची ताकद. आणि दिवा पेजंटच्या मिसेस वेस्ट इंडिया 2018 विजेती मोनाली जनबंधूने प्रसार माध्यमांशी केले अनुभव शेअर. खामगावातील अग्रवाल कुटुंबातील चिमुकलीनं जन्माला येताच अवघ्या 2 मिनिटाच्या आत आधार कार्ड मिळवण्याचा विक्रम केला. यामुळे खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांमध्ये मुलीच्या जन्मासोबतच आधार कार्ड नोंदणीत विक्रमाचा दुहेरी आनंद असल्याचं दिसून आलंय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आकाश अगरवाल यांच्या पत्नी सौ शिल्पा अगरवाल यांना हॉस्पिटलमध्ये 18 एप्रिल 2018 रोजी पहाटे 5:30 भरती करण्यात आले. त्यानंतर सकाळी 8:07 मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर तिच्या वडिलांनी आधार नोंदणी केली व त्यानंतर अवघ्या 1:48 लगेच आधार कार्ड मिळाले. याआधी उस्मानाबाद येथील संतोष जाधव या व्यक्तीने आपल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर 6 मिनिटांमध्ये आधार नोंदणीचा विक्रम केला होता. हा विक्रम केल्यामुळे अगरवाल कुटुंब आनंदित आहे. मी जे आहे की आता आपले माननीय प्रधानमंत्री साहेब यांचा जे संकल्पना आहे की डिजिटल इंडिया पूर्ण व्हावा त्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यामध्ये आपल्यालाही त्यांना पूर्ण सहभाग पूर्ण सहयोग द्यायला पाहिजे. त्यासाठी माझी इच्छा होती की मी माझ्या मुलाचं मुलीचं एकदम प्रथम आधार कार्ड बनवाय आणि आमचं झालं चांगल्याने की बाबा 2 मिनिटाच्या आता मला बनवायचं आहे आणि लोकांना मला फक्त हे सांगायचं आहे की तुम्ही आपला आधार कार्ड बनवा आणि सर्व ठिकाणी जॉईन करा त्या आधार कार्डला लिंक करा. त्यामुळे गव्हर्नमेंटलाही फायदा आहे, आपल्याला स्वतःलाही जास्त फायदा आहे. मनात आधीपासून होतंच की आपलं जे कोणतं बाळ होणार त्याचा आपण लवकरात लवकर आधार बनवून लोकांपर्यंत हे मेसेज देऊ की हे प्रत्येकाचा आधार आहे. जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याचाही आधार आहे आणि राईट आहे आणि प्रत्येकाचा राईट आहे. अगरवाल कुटुंबियांच्या साची अगरवाल या मुलीला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून आधार क्रमांक मिळालाय. खामगाव तालुक्यामध्ये श्री अरविंद पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये शिल्पा आकाश अग्रवाल या मातेने त्यांच्या मुलीला जन्म दिला दिनांक 18 एप्रिल सकाळी 8:07. त्यानंतर लगेच आपल्या तालुक्यातील आधार केंद्र चालकाकडनं त्या मुलीचा आधार काढण्यात आला. अवघ्या 1:40 कालावधीमध्ये मुलीच्या जन्मानंतर सदर मुलीला आधार काढून त्याची नोंदणी करण्यात आली. शिल्पा आकाश अग्रवाल यांचं 18/4/18 सकाळी 8:07 सीझर झालं, त्यात मुलगी झाली त्यांना. आणि त्यांचं जवळपास मुलगी झाल्यानंतर 1.5 मिनिटातच त्यांचा फोटो वगैरे काढून मुलीचा त्यांनी आधार कार्डसाठी अप्लाय केला. जे पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे आपल्याला की सर्वांचं आधार कार्ड काढण्यात यावं, त्या दृष्टीनं मुलीच्या आईवडिलांची ही इच्छा होती की जन्मल्याबरोबर जेवढ्या लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल तेवढं चांगलं, म्हणून आम्ही त्यांना त्या कामात सहकार्य केलं. बुलढाण्यावरून संदीप मापारे जनादेश वृत्तवाहिनी करिता.